2008 मे महिना चालू होता. नुकतेच उन्हाळ्याची सुट्टी अटपून एक फॅमिली रत्नागिरीवरून मुंबईला टाटा सुमोने रात्री घरी परतत होते. रात्रभर तर त्यांची गाडी कशिडी घाटातून चालत होती, पण जशी सकाळ झाली तेव्हा त्यांची गाडी जवळपास खालच्या दरीमध्ये कोसळणारच होती, जर ते झाड गाडीच्या मधात आलं नसतं तर. गाडी त्या झाडाला जवळपास अडकून होती, पण नेमकी गाडी अचानक रस्ता सोडून खालच्या बाजूनं कशी गेली हे त्या ड्रायव्हरशिवाय कोणालाच माहीत नव्हतं. आणि घडलेली घटना जेव्हा ड्रायव्हरनं सांगितली तेव्हा हे सत्य समोर आलं. आणि हे सत्य ऐकून त्या गाडीमध्ये बसलेली पूर्ण फॅमिली शॉक झाली होती. त्यानं सांगितलेली ती भयानक, थरारक, अंगावर काटा आणणारी घटना ऐकल्यावर कुणाच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. म्हणतात की ही घटना फक्त त्यांच्या सोबतच नाही तर अनेक लोकांसोबत एका निश्चित वेळेवर घडते. कशिडी घाटात झालेल्या प्रत्येक अपघातात 9 लोक तरी मारली जातात. चला तर ऐकूया कशिडी घाटात घडलेली ती थरारक सत्य घटना. 20 एप्रिल 2008 दिनेश सावंत त्याच्या पत्नी आणि 2 मुलांसोबत आपल्या मूळ गावी रत्नागिरीला आला होता. मुलांना गावातील आजोळ दाखवावं आणि किमान 8-10 दिवस इथे सुट्टी एन्जॉय करावी म्हणून ते इथे आले होते. आणि सुट्टीचे दिवस कसे निघून गेले ते त्यांना कळलंच नाही. मे महिन्याच्या शेवटी ते पुन्हा मुंबईकडे निघाले, पण ह्यावेळी त्यांचा रस्ता होता मुंबई व्हाया कशिडी घाट. एक पांढऱ्या रंगाची टाटा सुमो घेऊन त्यांची फॅमिली आणि ड्रायव्हर भरधाव वेगात मुंबईला येत होते. जेव्हा ते निघाले तेव्हा रात्रीचे 11 वाजले होते. आता दोन्ही डोळ्यांना दिसत होता तो काळा कुट्ट अंधार, आणि रात्रीच्या त्या अंधारात काय लपून बसलं असेल ते सांगता येत नव्हतं. जेव्हा ते कशिडी घाटात पोचले तेव्हा त्यांना अर्धी रात्र झाली होती. रस्त्यावर प्रकाश म्हणून फक्त गाडीचे हेडलाईट होते. काही वेळ ते एकमेकांशी बोलले, मग डोळ्यांना हळूहळू झोप येऊ लागली. आता गाडीत फक्त एक ड्रायव्हरच जागा होता. त्याला जाणवत होती ती रात्रीची जीवघेणी शांतता. त्याचं लक्ष समोरच्या रस्त्यावर होतं. रस्ता संपूर्ण खाली होता. गाडीची काच बंद होती. त्यानं सहज ती काच खाली केली आणि त्याचं लक्ष पुन्हा त्यानं समोर केलं. तेव्हा अचानक त्याचे पाय ब्रेककडे गेले, कारण रस्त्याच्या मधोमध एक माणूस हात वर करून थांबण्याचा इशारा करत होता. गाडीचा स्पीड एवढा होता की गाडी जवळपास रस्त्याला घासतच गेली. सुदैवानं काही हानी न होता गाडी थांबली. ड्रायव्हर जरा रागातच गाडीच्या खाली उतरला, पण काय आश्चर्य, ती रोडवरील व्यक्ती कुठंच दिसत नव्हती. ड्रायव्हरला वाटलं गाडीतील लोक जागी झाली असतील, पण जेव्हा ड्रायव्हरनं गाडीत पाहिलं तेव्हा ती लोक अजूनही झोपलीच होती. इतका मोठा आवाज होऊनही त्यांना जाग आली नव्हती. ड्रायव्हर चांगलाच घाबरला. तो पुन्हा गाडीत बसला आणि गाडी चालू करून पुन्हा समोरच्या रस्त्यावर घेतली. साहेब, साहेब, ड्रायव्हरनं 1-2 वेळा मागे झोपलेल्या त्या दिनकरला आवाज दिला, पण त्यांच्यातलं कोणीच जाग होत नव्हतं. असं वाटत होतं की कोणीतरी त्यांना बेशुद्धच केलं असावं. ड्रायव्हर घाबरला होता. त्याचं विचारचक्र सुरू होतं. रस्त्यात आलं ते काय होतं आणि अचानक कुठे गायब झालं? त्याच्या नजरेसमोर ती व्यक्ती फक्त काही क्षणांसाठीच आली होती. गाडीच्या हेडलाईट्समध्ये त्या व्यक्तीचा चेहरा रक्तानं माखलेला दिसत होता. अंगही रक्तबंबाळ होतं. आता ड्रायव्हरच्या अंगावर भीतीनं काटा आला होता. म्हणजे तो माणूस नव्हता, तो स्वतःशीच म्हणाला. आपण कसल्या तरी बंधनात अडकलो आहोत असं त्याला सारखं वाटत होतं, कारण काहीच वेळापूर्वी आलेला मैलाचा दगड पुन्हा आला होता, पण त्यावरील ते अंतर मात्र तेवढंच होतं.
आता गाडी चालवताना त्याचे हात कापत होते. पुन्हा गाडीच्या समोर कोणीतरी आलं, पण ह्यावेळी त्या माणसासोबत एक बाई सुद्धा होती. तिचंही रूप त्याच्या सारखंच होतं आणि हात वर करून ते दोघंही गाडी थांबवण्याचा इशारा करत होते. ड्रायव्हरच्या तोंडातून एक शब्द सुद्धा फुटत नव्हता. त्यानं गाडी त्या बाई आणि माणसापासून बरीच लांब थांबवली. त्यानं सीटवरूनच दिनकरला हातानं उठवण्याचा प्रयत्न केला, पण ती सगळी फॅमिली गाढ झोपेत असल्यासारखी वाटत होती. त्यातील एकही जण उठत नव्हता. त्यानं जेव्हा परत समोर पाहिलं तेव्हा ती बाई आणि माणूस अगदी गाडीच्या जवळ समोर उभे होते. बाप रे, त्याच्या तोंडून एकदम ते उद्गार निघाले. त्यानं गाडी रिव्हर्स घेतली आणि त्या दोघांच्या बाजूनं जोरात पळवली. पण नेमकी ही तर सुरुवात होती. परत तेच वळण लागलं, तोच मैलाचा दगड आणि रस्त्यात उभे असलेले ती बाई आणि तो माणूस त्याला दिसला. त्यानं पुन्हा गाडी शेजारून नेली, पण पुन्हा तेच झालं. त्या बाई आणि माणसाचे प्रेतात्मे तिथेच दिसायचे. यातून कसं निघायचं हेच त्याला समजत नव्हतं. तो पुन्हा एकदा त्यांच्या बाजूनं गाडी घेऊन गेला. परत जेव्हा तो त्याच ठिकाणी आला तेव्हा तिथे आता कोणीच नव्हतं. तेव्हा कुठं त्या ड्रायव्हरच्या जीवात जीव आला. गाडी थांबवून जेव्हा त्यानं आजूबाजूला पाहिलं तेव्हा फक्त अंधारलेली झाडी दिसत होती. पण तो मरणाचा घेरा संपणार की नाही हेच त्याला समजत नव्हतं, कारण ह्याच जागी तो 10 वेळा तरी आला होता. पुन्हा गाडी चालू करून त्यानं रस्त्यावर घेतली आणि त्याच्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला. त्याला काहीतरी भयानक दिसलं होतं. त्यानं घाबरत गाडी थांबवली आणि मागे वळून पाहिलं. आता सर्वात मागच्या सीटवर ती रक्तानं माखलेली बाई आणि तो माणूस बसले होते. त्याला गाडी चालवताना ते समोरच्या आरशात दिसले होते. त्यानं जोरात ओरडत दिनकर आणि त्याच्या फॅमिलीला उठवण्याचा प्रयत्न केला. साहेब, साहेब उठा, काहीतरी भयानक आहे आपल्या गाडीत. ते नाही उठणार. जर तू आमची मदत केली नाहीस तर ते कधीच नाही उठणार. तुला गाडी थांबव म्हटलं होतं ना, का नाही थांबवलीस तू गाडी? त्या बाई आणि पुरुषामधील तो पुरुष म्हणाला. त्याचा आवाज कानाला कर्कश्य वाटत होता. तिकडं माझं बाळ जोर जोरात रडतंय, मदत हवी आहे त्याला. त्यातील ती बाई रडत रडत त्याला म्हणाली. मदत? ड्रायव्हर घाबरत त्यांना म्हणाला. होय, मदत हवी आहे, आणि जर नाही केलीस तर मरणाच्या चकव्यातून तुमची सुटका नाही, तो पुरुष म्हणाला. आम्हाला जाऊ द्या, आम्ही कसली मदत करणार तुमची? ड्रायव्हर हात जोडत विनवणी करत म्हणाला. मदत केलीस तरच यातून सुटशील, तो पुरुष म्हणाला. नेमकं हे काय घडत आहे हेच त्याला कळत नव्हतं. आपल्या गाडीत ते प्रेतात्मे बसले आहेत, मदत मागत आहेत. किती विश्वास न बसण्यासारखी गोष्ट आहे. त्याचे स्वतःशीच विचार चालू होते. ठीक आहे, कोणती मदत हवी आहे तुम्हाला? शेवटी तो ड्रायव्हर म्हणाला. त्यानंतर ते दोघेही गाडीतून उतरले आणि त्या घनदाट अंधारातील त्या खोल दरीकडे चालू लागले. काठावर जाताच ते थांबले आणि ती बाई रडत त्या ड्रायव्हरला म्हणाली. वाचवा माझ्या मुलाला, बघा कसा आवाज देतोय. तसे जवळ गेल्यावर त्या मुलाचे आवाज त्या ड्रायव्हरच्या कानात घुमत होते. म्हणजे ते प्रेतात्मे खरे बोलत होते. तर त्यानं जरा अंधारात वाकून पाहिलं, पण आवाजाशिवाय त्याला काहीच ऐकू येत नव्हतं. त्यानं आपल्या खिशातून मोबाईल काढला आणि टॉर्च लावत त्या अंधारात मारला आणि समोरचं दृश्य पाहताच त्याच्या अंगावर सरसरून काटा आला. एका झाडाला फक्त फाटलेले लाल रंगाचे डाग असलेले शर्ट लटकत होते. पण तिथं कोणीच मुलगा नव्हता. पण मदतीसाठी आलेला आवाज तिथूनच आला होता. आता भीतीनं सीमा पार केली होती. तो ओरडत घाबरत कसा तरी गाडीजवळ पोचला. ती बाई आणि तो माणूस त्याला मदतीची हाक मारत होते, रडत होते. त्यानं गाडी चालू करत पुन्हा स्पीडनं पळवली. तो जवळपास रडायला आला होता, कारण तो रस्ता जणू संपतच नव्हता. पुन्हा तो मैलाचा दगड आला आणि काही वेळातच रस्त्यावर ते प्रेतात्मे उभे राहून मदतीची हाक मारत असल्याचं त्याला दिसलं.
पण ह्यावेळी ते तिघे जण होते, कारण एक लहान मुलगी सुद्धा त्यात दिसत होती. ड्रायव्हरनं रागात भीतीनं स्वतःलाच एक जोरदार शिवी घातली. तो ह्या चक्रातून सुटतच नव्हता. ती बाई रडत त्याला हाका मारत होती. गाडीचे हेडलाईट सुद्धा जोर जोरात टिमटिम करत होते. आपण आता या चकव्यातून कधी सुटणार नाही असं त्याला वाटत होतं. पण ह्यावेळी त्यानं गाडी चालू करताच त्यांच्या बाजूनं न घेता सरळ त्यांच्या अंगावरून नेली. पण गाडीखाली काही आलं आहे असं जाणवलंच नाही, कारण चाकात दगड जरी आला तरी मोठ्यानं आवाज होतो. त्यानं त्यांच्या अंगावरून गाडी नेल्यावर साईड मिररमध्ये मागे पाहिलं, तेव्हा ते तिघेही त्याच जागेवर उभे राहून मदतीची हाक मारत होते. ड्रायव्हरची नजर मागून हटतच नव्हती. त्यानं गाडी इतक्या जोरात घेतली होती की मागचं दृश्य पाहून त्याचा गाडीवरील ताबा गेला. त्यानं परत जेव्हा समोर पाहिलं तेव्हा गाडी रस्त्याच्या खालीच उतरणार होती. शेवटचा प्रयत्न म्हणून त्यानं गाडीचं व्हील जोरात फिरवत गाडीला ब्रेक मारला. पुन्हा चाकं जमिनीला जोरात घासली, पण ह्यावेळी गाडी रस्त्याच्या खाली उतरत जोरात एका झाडाला आदळली. त्याच क्षणी तो बेशुद्ध झाला. जेव्हा त्याला जाग आली तेव्हा त्याच्या आजूबाजूनं त्याला बरीच गर्दी दिसली. दिनकर, त्याची फॅमिली सुद्धा काळजीनं त्याच्याकडं पाहत होती. त्याला डोळ्यांना आता थोडाफार उजेड दिसत होता. त्यानं डोक्याला हात लावला तेव्हा चांगलंच लागलेलं दिसत होतं. रक्त वाहत होतं. आजूबाजूची लोक त्यांना उतरण्यास मदत करत होती. तो जेव्हा गाडीतून खाली उतरला तेव्हा तो पुन्हा घाबरला, कारण गाडी फक्त एका झाडाच्या साह्यानं उभी होती. जर ते झाड समोर नसतं तर गाडी कितीतरी फूट खाली कोसळली असती. आणि आणखी घाबरवणारी गोष्ट त्याला दिसली. त्या झाडाच्या एका फांदीला रक्ताळलेले शर्ट लटकलेले होते. ते हवेने झुलत होते. आणि त्याला आणखी एक पुरावा दिसला. रस्त्याच्या बाजूला कितीतरी वेळा आलेली गाडीची चाकं दिसत होती. असं वाटत होतं एकच गाडी कितीतरी वेळा इथून गेली असावी. म्हणजे त्याच्या सोबत घडलेलं खरं होतं. आजूबाजूला लोक जमली होती. त्यांनीच त्यांना मदत केली. त्यांची गाडी ढकलून पुन्हा मुख्य रस्त्यावर आणली. त्यातीलच एका माणसानं ड्राईव्ह केलं. आणि गाडीतच असताना जेव्हा त्या ड्रायव्हरला काय झालं ते विचारलं गेलं तेव्हा त्यानं ती घडलेली थरारक घटना सांगितली. त्याला रस्त्यात दिसलेले ते प्रेत आत्मे कुठल्या तरी अपघातातील असावेत. तुमच्याही सोबत असे काही अनुभव प्रसंग आलेच असतील. आता ते खरे की खोटे ते आपल्यावर आहे. पण ह्या जगात बऱ्याच गोष्टी अजूनही रहस्यच आहेत. आणि हा अनुभव सुद्धा त्यातीलच एक भाग आहे. मित्रांनो, हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. भेटूया लवकरच एका थरारक अनुभवासोबत.